मी एकतर गेलेलो होतो बाहेरगावी, 4 तारखेला रात्री माझं फ्लाईट होतं, रात्री उशिरा मी गेलो आणि 10 रात्री आलो. काही माहिती घ्यायची नाही, काही नाही, वेगवेगळ्या चॅनलवर काही पण तुमच्या क्लिप चालू ठेवायच्या. कुणीतरी विचारायचं होतं माझ्या ऑफिसला की अजित पवार कुठं गेलेले. जो माणूस परदेशामध्ये जातो तो माणूस परदेशातनं त्या ठिकाणी लगेचच इथं हे करू शकत नाही. आणि मला त्या संदर्भात काय बोलायचं त्याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेईल. देशातच हे याची प्रचंड गरज आहे, कारण कॅन्सर हॉस्पिटलचं प्रमाण एवढं प्रचंड झपाट्याने वाढतं आहे. त्याच्यावर आम्ही पण 2.5 वर्ष ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्याही वेळेस मी अनेकदा कॅन्सर हॉस्पिटलच्या संदर्भात, समजा औरंगाबाद असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, असे महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे, प्रत्येक रिजनच्या ठिकाणी तातडीनं कॅन्सर हॉस्पिटलच्या सगळ्या सुविधा, काही ठिकाणी झाल्यात परंतु जिथं अपूर्ण आहे तिथं दिल्या पाहिजेत. आता इथंच कॅन्सर हॉस्पिटलचं मी उद्घाटन केलं, तिथं एका मशीनची किंमत 24 कोटी रुपये, 24 कोटी रुपयाची किंमत एकेका मशीनची आहे. ते इतरांना तर शक्यच नाही. आणि ते राज्य सरकारला आम्ही यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना कोरोनाचा काळ पाहिलेला आहे आपण सगळ्यांनी, त्याच्यामुळे आरोग्य विभागाच्या करता अधिकचा निधी देऊन सगळे रुरल हॉस्पिटल असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय असतील वगैरे ह्या सगळ्यालाच, आणि किंवा शहरी भागातली पण जे मोठे मोठे हॉस्पिटल असतील ती पण हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं करण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी लागतील त्या देण्याचं आम्ही काम करत होतो. मला त्याच्याबद्दल काही, मला मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मी एकतर गेलेलो होतो बाहेरगावी, 4 तारखेला रात्री माझं फ्लाईट होतं, रात्री उशिरा मी गेलो आणि 10 रात्री आलो. काही माहिती घ्यायची नाही, काही नाही, वेगवेगळ्या चॅनलवर काही पण तुमच्या क्लिप चालू ठेवायच्या. कुणीतरी विचारायचं होतं माझ्या ऑफिसला की अजित पवार कुठं गेलेले. जो माणूस परदेशामध्ये जातो तो माणूस परदेशातनं त्या ठिकाणी लगेचच इथं हे करू शकत नाही. आणि मला त्या संदर्भात काय बोलायचं त्याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेईल. आणि मधल्या काळामध्ये कारण नसताना माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि माझे जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मी असा कधी पळून जाणारा माणूस नाही आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरं जाणारा माणूस आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे. भारत जोडो यात्रेला जो प्रतिसाद मिळतोय बदलाचं एक चित्र दिसतं, तो सुरुवातीपासूनच प्रतिसाद येतो त्याच्या संदर्भामध्ये. हा जरी प्रतिसाद शेवटपर्यंत भारत जोडो यात्रा संपल्यावर पण जे वातावरण होतं, शेवटी ते वातावरण कसं, म्हणजे एखादा वातावरण बदललं तर ते वातावरण बदललेल्या वातावरणाला आणखीन भर टाकण्याचंच काम करायचं असतं. कारण मी दिवाळीच्या आधी पण त्यांना भेटलो होतो, त्यांना सांगितलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, थोडासा तरी एक लोकांना समाधान दिवाळीच्या काळामध्ये शेतकरी वर्गाला होईल. परंतु दोघांनी पण ते केलं नाही. आणि आत्ताची परिस्थिती बघता, मागे तुम्हाला आठवत असेल अधिवेशनाच्या काळामध्ये देखील ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून पहिल्या टर्म म्हणजे खरीपाच्या बद्दलचं, आता तर रब्बीचं पीक आहे पण त्यावेळेस खरीपाचं, म्हणजे आपलं खरीपचं पण नुकसान झालं, रब्बीचं पण नुकसान झालं, आज विम्याचे पण पैसे मिळत नाही आहेत. विम्याचे आकडे एवढे मोठे ऐकायला मिळतात परंतु इतकी तुटपुंजी रक्कम विमा कंपन्या देतात, त्या सगळ्यांकडं सरकार म्हणून आत्ताच्या राज्यकर्त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे, हीच तर आमची मागणी आहे. भारत जोडो यात्रेचं परिणाम जो आहे तो गुजरातच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतोय, काही चित्र तिथं वेगळं निर्माण. भारत जोडो यात्रा माझ्या माहितीप्रमाणे गुजरातमधनं जातच नाही. भारत जोडो यात्रा ही केरळमधनं तामिळनाडूत आली, तामिळनाडूतनं कर्नाटकात आली, कर्नाटकातनं तेलंगणात गेली, तेलंगणातनं महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रातनं मध्य प्रदेशमध्ये जाती, मध्य प्रदेशमधनं माझ्या माहितीप्रमाणे मला जो रूट मला म्हणजे ऐकण्यात आहे तो असाच सरळ ती जम्मू काश्मीरपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळं इकडं आता भारत जोडो यात्रेच्या आता तो अधिकार शेवटी राहुल गांधींचा आहे, कारण त्यांनी काढलेली ती पदयात्रा आहे. त्याच्यामुळे त्या पदयात्रेमध्ये प्रमुख या नात्याने कुठल्या बाजूला जायचं हा संपूर्ण अधिकार राहुल गांधींचा आहे. कदाचित त्यांच्या पक्षाच्या काही मान्यवरांनी सांगितलेलं असेल, कारण आता गुजरातची निवडणूक जवळ आलेली आहे, उमेदवार जाहीर काही पक्ष करायला लागलेले आहेत, उमेदवारी जाहीर करून कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे ठरतंय. अशा वेळेस
तिथं प्रमुख तर पक्ष म्हटलं गुजरातमध्ये, तर भाजप वर्सेस मागची निवडणूक 5 वर्षापूर्वी काँग्रेस अशीच टसल झाली होती. म्हणजे काउंटिंगला पण आपण बघत होतो कधी काँग्रेस पुढं जायचं कधी BJP पुढं जायचं. शेवटी सुरतच्या ज्या वेळेस उमेदवारांच्या सगळ्या मतपेट्या फुटल्या त्यावेळेस मग काही बाबतीमध्ये BJP पुढं गेलं आणि BJPची तिथं सत्ता आली. तुम्हाला इतकं स्पष्ट सांगितलं की बाबा मी त्याबद्दल बोलणार नाही, तरी तुम्ही फिरून फिरून तिथंच आणता. मी सांगेन ना, कारण काय होतं, हा प्रश्न राज्याशी संबंधित आहे. मी तळेगावच्या इथं प्रेसवाल्यांना बोललो की तिथले मुंबईचे आणि राज्याचे म्हणतात तुम्ही आम्हाला काय नाही सांगितलं, तर मी तिथं वेगळी प्रेस घेतो आणि सांगतो.